डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेच्या 21 मार्चच्या भागात मीनाक्षीला वेटर आत सोडत नसतो. तितक्यात तिला सिम्मी दिसते आणि ती तिला अडवते. माझी यांच्याशी ओळख आहे असं म्हणते. तेव्हा सिम्मी वेटरला त्यांना आत नेऊन हवं ते द्या असं म्हणते. मीनाक्षी तिच्या सोबत निघून जाते. तर इकडे अजून घरून आजोबांची तब्येत सिरियस असल्याचा फोन कसा आला नाही असा विचार सिम्मी करत असते. ती स्वतःच घरी फोन लावते आणि तो फोन जग्गू आजोबा उचलतात. ती त्यांना निघालात का असं विचारते. तेव्हा ते तयारीच करत आहेत असं म्हणतात. ती त्यांना त्यांची बीपीची गोळी घेतली का असं विचारते. तेव्हा ते नाही म्हणतात. आज ते गोळी घेणार नाहीत असं म्हणतात. तेव्हा ती त्यांना गोळी घ्यायचीच असं बजावते आणि स्टाफला त्यासाठी ओरडते. जग्गू आजोबा त्यामुळे गोळी घेतात. फोन ठेवल्यावर सिम्मी आता म्हाताऱ्याची तब्येत बिघडेल आणि तेव्हाच मी नेहाला एक मुलगी असल्याचं उघड करेन असा विचार करते. इकडे समीर यशचं परीने लग्नाला परवानगी दिल्यामुळे अभिनंदन करतो. यश सुद्धा आपल्या घरासाठी नेहा योग्य मुलगी आहे असं म्हणतो. तेव्हा समीर त्याला आपल्या घरातली माणसं नीट नाही आहेत हे समजावण्याचा प्रयत्न करतो. पण यशचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. तितक्यात सिम्मी आणि मीनाक्षी तिथे येतात. त्यांना बघून ते दोघंही चकित होतात. सिम्मी सोबतच यशची छोटी काकू आणि दोन्ही काका येतात. ते सगळे मिळून यशचं अभिनंदन करतात. सिम्मी परीला शोधत असते पण समीरने विचारल्यावर ती नेहा कुठे आहे असं विचारते. तितक्यात नेहा परीला तिथे घेऊन येते. मीनाक्षीला पाहून ती चकित होते. सिम्मी सगळ्यांशी नेहाची ओळख करून देते आणि तिचं अभिनंदन करते. तेव्हाच मिथिला ही मुलगी कोण आहे असं विचारते आणि मीनाक्षीला ही तुमची मुलगी आहे का असं विचारते. तेव्हा मीनाक्षी ही माझी मुलगी नाहीये तर ही नेहाची मुलगी परी असल्याचं सांगते. नेहाचं आधी एक लग्न झालंय आणि परी नेहाची मुलगी आहे हे कळल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. सिम्मीला सगळं माहीत असूनही तिला काहीच माहीत नसल्याचं ती नाटक करते. ती यशला तू आम्हाला हे का नाही सांगितलंस असं विचारते. तेव्हा यश या चूक काय आहे असं विचारतो. तेव्हा सिम्मी या चूक काहीही नसलं तरीही आधी आम्ही तुझ्यासाठी मुलगी बघितली होती. जिचं सुद्धा आधी लग्न झालं होतं तिला मुलगी होती आणि हे आजोबांना कळल्यावर त्यांनी खूप आकांड तांडव केला, माझा अपमान केला असं म्हणते. यश मी आजोबांना समजावेन, ते लग्नाला परवानगी देतील असं म्हणतो. तितक्यात आजोबा तिथे येतात. यशचं लग्न ठरलं म्हणून ते खुश असतात. तेव्हा यश त्यांना नेहाला एक मुलगी असल्याचं उघड करतो. ते काही बोलण्याआधीच बीपी फ्लक्चुएट झाल्यामुळे कोसळतात. जग्गू आजोबांची वाईट अवस्था बघून यश आणि समीरला टेन्शन येतं. डॉक्टर यशला आजोबांची गोळी बदलली होती का असं विचारतात. तेव्हा सिम्मी मध्ये पडते आणि नाही असं म्हणते. तेव्हा डॉक्टर त्यांनी कोणत्या तरी गोष्टीचा धक्का घेतलाय असं म्हणतात. जग्गू आजोबा नेहाला घराची सून म्हणून स्वीकारणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा माझी तुझी रेशीम गाठ सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.